तर स्टूडेंट्स, लास्ट टाइम आपण डोमेन थेरी बघितलेली होती. डोमेन थेरी कुणाशी रिलेटेड आहे? डोमेन थेरी इज रिलेटेड टू द फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. ओके, डोमेन थेरी कुणी प्रपोज केलेली होती? पीई वेस यांनी डोमेन थेरी प्रपोज केलेली आहे. ओके, डोमेन थेरी इज प्रपोज्ड बाय पीई वेस. आता एव्हरी ऍटम ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज अ मॅग्नेटिक डायपोल. प्रत्येक ऍटम फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा प्रत्येक ऍटम हा काय असतो? एक मॅग्नेट असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि डोमेन्स म्हणजे काय? ओके, डोमेन थेरी मध्ये डोमेन नावाची कन्सेप्ट येते. तर हे डोमेन्स म्हणजे काय असतात? व्हेरी स्मॉल रिजन इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असतात, लक्षात घ्या. डोमेन्स आर व्हेरी स्मॉल रिजन्स लाईक दिस, या डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. डोमेन्स आर व्हेरी स्मॉल रिजन्स इन द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन विच ऑल ऍटोमिक मॅग्नेट्स ऑल ऍटोमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन. डोमेन म्हणजे असे छोटे छोटे रिजन्स असतात फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधले. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्ड एक्झामला मोस्टली विचारला जातो, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. डोमेन म्हणजे छोटे छोटे रिजन आहेत फेरोमॅग्नेटिक मटेरियल मधले, की ज्या रिजन मध्ये सगळे ऍटोमिक डायपोल जे आहेत ते काय असतात? सेम डायरेक्शन असतात. तर डोमेन विषयी आणखी माहिती लिहायची झाली तर साइज ऑफ डोमेन जे आहे ती साधारणपणे सम फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर असते. ओके, सम फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर. इट इज 10^-6 मीटर टू 10^-4 मीटर. अँड सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? इच डोमेन कंटेन्स, प्रत्येक डोमेन मध्ये किती ऍटोमिक डायपोल किंवा ऍटोमिक मॅग्नेट्स असतात किंवा किती ऍटम्स असतात प्रत्येक डोमेन मध्ये? 10^10 टू 10^17 ऍटम्स असतात. आता या डोमेनच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या फिक्स्ड नाही आहेत, लक्षात घ्या. दीज आर मुव्हेबल. ओके, बाउंड्रीज ऑफ डोमेन आर मुव्हेबल. आणि त्याच्यामुळे एखादा डोमेन एनलार्ज होऊ शकतो आणि एखादा डोमेन काय होऊ शकतो? रिड्यूस इन साईज होऊ शकतो. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी अप्लाय केलेलं नसतं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी आपण अप्लाय करत नाही त्यावेळी काय होतं? ऑल डोमेन्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. हे जे डोमेन्स आहेत लक्षात घ्या, इथं ही नेक्स्ट डायग्राम दाखवली होगा. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी लावलेलं नसतं, मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी ऍबसेंट असतं त्यावेळी काय होतं? ऑल डोमेन जे आहेत ते काय होतात? रॅन्डमली ओरिएंट असतात. रॅन्डमली ओरिएंट म्हणजे काय? एक अपवर्ड असेल तर त्याला दुसरा कुठला तरी डाऊनवर्ड असणार आहे, एक टुवर्ड्स राईट असेल तर त्याला कुठेतरी टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. ओके, या पद्धतीनं रॅन्डमली ओरिएंट असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात? कॅन्सल आउट करतात. दे कॅन्सल आउट इच अदर्स डायपोल मोमेंट. डोमेन एकमेकाचं डायपोल कॅन्सल आउट करत असल्यामुळे, म्हणजे दोन मॅग्नेट अपोजिट डायरेक्शन ठेवले तर ते एकमेकाला कॅन्सल करणार ना, तर या पद्धतीनं सगळे डोमेन एकमेकाला कॅन्सल आउट करतात आणि रिझल्टंट डायपोल मोमेंट ऑन द सबस्टन्स किती असतं? झिरो असतं. आता ज्यावेळी आपण वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला लावलं, वीक, ओके, स्ट्रॉंग अप्लाय करायचं नाही, इनिशियली थोडस वीक मॅग्नेटिक फील्ड लावायचं आहे. म्हणजे थोडक्यात या सबस्टन्सला काय करायचं आहे? हॉर्शोमॅग्नेटच्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये नेऊन ठेवायचं आणि ते वीक मॅग्नेटिक फील्ड असलं पाहिजे. तर ज्यावेळी वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय त्यावेळी काय होतं? डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ग्रो इन साईज. काय होतंय? लक्षात येत आहे? डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ग्रो इन साईज. कारण डोमेनची साईज फिक्स्ड नसते, ती एनलार्ज होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतं? तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असणारे जे डोमेन्स आहेत ते काय होतात? साईज मध्ये वाढतात आणि अपोजिट डायरेक्शन असणारे काय होतात? साईज मध्ये कमी होतात. आणि त्याच्यामुळे सगळे डोमेन आता एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करू शकत नाहीत कम्प्लिटली अँड देअर फोर नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन दी सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटाइज होतो थोडक्यात. ओके, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटाइज होतो आणि तिथं त्या मॅग्नेट बरोबर त्या सबस्टन्सचं अट्रॅक्शन प्रोड्यूस होतं. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे? इफ दिस वीक मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह, हे जर आपण वीक मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर काय होतं? डोमेन्स त्यांच्या ओरिजिनल साईजला परत येतात, लक्षात घ्या. जे पूर्वीप्रमाणे जी कंडिशन आहे ती क्रिएट होते, डोमेन रिटर्न टू देअर ओरिजिनल साईज अँड सबस्टन्स इज कम्प्लिटली डीमॅग्नेटाइज. म्हणजे इथे एक महत्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे? वीक मॅग्नेटिक फील्ड लावलं, मॅग्नेटाइज होतं. वीक मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर कम्प्लिटली डीमॅग्नेटाइज होतं. ओके, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. या पॉईंट मध्ये काय सांगितलंय? वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर काय होतं? मॅग्नेटाइज होतं.
आणि ते लावलेलं वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर सबस्टन्स काय होतो, कम्प्लिटली डीमॅग्नेटाइज होतो. आता वीक ऐवजी स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे? स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर सगळेच डोमेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं येतात. इथं दाखवलेल्या पद्धतीनं ऑल डोमेन फ्लिप्स टू द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड सबस्टन्स इज स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. ओके, सबस्टन्स काय होतो, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतो. आता इथं महत्वाची गोष्ट काय बघा, व्हेन दिस स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह, आता हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि आता रिमूव्ह केलं तर काय होतं, सगळे डोमेन एका डायरेक्शन येतात आणि मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर सगळे डोमेन आता त्यांच्या ओरिजिनल शेप अँड साईजला जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, काही प्रमाणात त्याच्यामध्ये म्हणजे मॅग्नेट जरी निघून गेला तिथून तर त्या मटेरियलमध्ये काही अमाऊंट ऑफ मॅग्नेटायझेशन जे आहे ते शिल्लक राहणार आहे, त्याला रेझिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रिमेनन्स असंही म्हटलं जातं. रिमेनन्स म्हणजे शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड, रिमेनन्स किंवा त्याला रिटेंटिव्हिटी असंही म्हटलं जातं. ओके, देर आर डिफरंट वर्ड्स, रिमेनन्स ऑर रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी ओके, म्हणजे पुन्हा एकदा या पॉइंट मध्ये इम्पॉर्टंट काय आहे, स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं तर तो स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतो आणि ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर कम्प्लिटली डीमॅग्नेटाइज होत नाही. म्हणजे एखादा आयर्न पीस, एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं आणि बाहेर काढलं तर काय होतं, तो देखील मॅग्नेट बनून राहतं, लक्षात घ्या, ते मॅग्नेट बनतं. ओके, आणि अशा प्रकारे आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल पासून आपण मॅग्नेट्स तयार करू शकतो. कुठल्या प्रॉपर्टीमुळं? रेझिड्युअल मॅग्नेटिझम, रिमेनन्स किंवा रिटेंटिव्हिटी या प्रॉपर्टीमुळं त्याला आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स पासून आपण परमनंट मॅग्नेट तयार करू शकतो. परमनंट मॅग्नेट कशाचे तयार करतात? या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचेच तयार करतात. फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं आणि नंतर त्याला बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटायझेशन राहिलेलं असणार आहे, त्यालाच आपण परमनंट मॅग्नेट असं म्हणतो. नेक्स्ट बघायचं आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मॅग्नेटायझेशन ऑफ, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. जे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसवर टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो हे आपल्याला आता स्टडी करायचं आहे. ओके, हा क्वेश्चन जो आहे तो बोर्ड एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय, अगोदर बोर्ड एक्झामचं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचं आणि त्याच्यानंतर नीट आणि जेईचं कंपल्सरी प्रिपरेशन करायचं, ठीक आहे. मॅग्नेटिझम या हा जो टॉपिक आता सध्या आपला बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू चालू आहे, एकदा बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू संपला, त्याच्या पाठीमागचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह केले की मग नीट आणि जेईचे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅग्नेटिझमचे ते सगळे व्हिडिओ बघायचे आहेत, लक्षात घ्या. फक्त बोर्डचं प्रिपरेशन केलं तर सीईटी नीट जेईई जमणार नाहीये, अजून एक्स्ट्रा पार्ट काही त्याच्यामध्ये आहे तो तुम्हाला प्रिपेअर करावा लागेल, ठीक आहे. आणि तो जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो ऑलरेडी मी रेकॉर्डेड करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी ते नीट जेईई चे व्हिडिओ जे आहेत ते कंपल्सरी बघायचे आहेत. ओके, त्याच्यासाठी कुठं जायचं माहित आहे ना, डीएससी फिजिक्स या युट्यूब चॅनलवर जायचंय, डीएससी फिजिक्स. ओके, हा तर नेक्स्ट पॉइंट काय बघतोय बघा आपण, इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल, तर त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 हे एक्सप्लेन कसं करायचं अगोदर मी तुम्हाला सांगतो. आताच आपण बघितलं की फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये कसलं स्ट्रक्चर असतं, डोमेन स्ट्रक्चर असतं, बरोबर. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस हॅज डोमेन स्ट्रक्चर. पुन्हा एकदा डोमेन म्हणजे काय, स्मॉल रिजन्स.
इन द फेरोमॅग्नेटिक मटेरियल इन विच ऑल ऍटॉमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन. बरोबर, ठीक आहे. डोमेन म्हणजे स्मॉल रिजन्स इन द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन विच ऑल ऍटॉमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन. आता टेम्परेचर वाढवत गेल्यानंतर काय होतं? आता तुम्हाला माहित आहे टेम्परेचरमुळे काय होतं, तर टेम्परेचरमुळे ऍटमला व्हायब्रेटरी मोशन मिळते. बरोबर आहे ना? ड्यू टू टेम्परेचर ऍटम व्हायब्रेट्स. लक्षात घ्या, म्हणजे सॉलिडचे जे ऍटम आहेत, फेरोमॅग्नेटिक मटेरियल सगळे सॉलिड स्टेटमध्ये असतात, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियल सॉलिड स्टेटमध्ये असतात. मग सॉलिड स्टेटमध्ये असतात म्हणजे ऍटम त्यांचे फिक्स्ड असतात का? तर त्यांच्या पोझिशनला ते फिक्स्ड असतील, परंतु त्या मेन पोझिशन भोवती काय होतात, ते व्हायब्रेट होत असतात. आणि त्या व्हायब्रेशनचे अँप्लिट्यूड जे आहे ते किती प्रमाणात व्हायब्रेट होणार, हे कशावर डिपेंड असतं? टेम्परेचरवर डिपेंड असतं. आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स टेम्परेचर वाढवत नेल्यानंतर काय होतं, तर त्याचे थर्मल व्हायब्रेशन्स किंवा त्याला दुसरा वर्ड आहे थर्मल एजिटेशन जे आहेत ना, ते वाढत जातात. आता थर्मल व्हायब्रेशन वाढायला लागले की डोमेन स्ट्रक्चर जे आहेत ना, ते डिस्टॉर्ट व्हायला चालू होतं. जसं टेम्परेचर वाढेल तसं डोमेन स्ट्रक्चर जास्त डिस्टॉर्ट व्हायला लागतं. आणि टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेलं, मी काय सांगतोय बघा, टेम्परेचर एका सर्टन लिमिटच्या वर गेलं की पूर्णपणे डोमेन स्ट्रक्चर काय होतं, डिस्ट्रॉय होतं. म्हणजे सिंपल शब्दात सांगायचं झालं तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय आहे, टेम्परेचर वाढेल तसं डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स व्हायला चालू होतं, डिस्टॉर्ट व्हायला चालू होतं. एका सर्टन टेम्परेचरला डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं आणि सगळे ऍटोमिक डायपोल काय होतात, रॅन्डमली ओरिएंट होतात. आता सगळे ऍटोमिक डायपोल म्हणजे ऍटोम मध्ये असणारा मॅग्नेट, लक्षात घ्या. सगळे ऍटोमिक डायपोल जे आहेत ते काय होतात, रॅन्डमली ओरिएंट होतात. म्हणजे कुणाप्रमाणे होत आहे, पॅरामॅग्नेटिक प्रमाणे होत आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये होत आहे. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्वर्टेड इन टू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि ते जे टेम्परेचर आहे ना, ज्या टेम्परेचरला काय होतं, डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली कोलॅप्स किंवा कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं. ओके, द टेम्परेचर ऍट विच डोमेन स्ट्रक्चर इज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड, ओके, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज क्युरी टेम्परेचर. त्या टेम्परेचरला काय म्हणतो आपण, क्युरी टेम्परेचर असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. ओके, काही वेळेला 1 मार्कला क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन विचारली जाते. क्युरी टेम्परेचर म्हणजे काय? व्हेरी सिम्पल डेफिनेशन, क्युरी टेम्परेचर इज द टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर इज द टेम्परेचर ऍट विच डोमेन स्ट्रक्चर इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड. ओके, क्युरी टेम्परेचर इज द टेम्परेचर ऍट विच डोमेन स्ट्रक्चर इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड. म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मधलं डोमेन स्ट्रक्चर काय होतं, त्या टेम्परेचरला कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं. अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज कन्वर्टेड इन टू द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. हा पार्ट आपल्याला लिहायचा आहे आणि त्याचं एक इक्वेशन देखील लिहायचं आहे. ऍट रूम टेम्परेचर काय होतं बघा, ऍट रूम टेम्परेचर, ऍट रूम टेम्परेचर डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट. बघा व्यवस्थित लक्ष द्या, ऍट रूम टेम्परेचर डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. रूम टेम्परेचरला काय कंडिशन असते, सगळ्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये, फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये, हे फेरोमॅग्नेटिकचं एक चांगलं एक्झाम्पल काय आहे, आयर्न. तर रूम टेम्परेचरला काय होतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये डोमेन स्ट्रक्चर असतं. ओके, डोमेन स्ट्रक्चर म्हणजे काय, हा पार्ट आपण लास्ट टाइम बघितलेला आहे, त्याच्यामुळे त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथं काय लिहायची गरज नाहीये. आता ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस काय होणार, तर ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस थर्मल व्हायब्रेशन इन्क्रीजेस. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस थर्मल व्हायब्रेशन्स
increases due to which exchange coupling between atomic dipoles weakens. आता डोमेन स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं की सगळे ऍटोमिक डायपोल सेम डायरेक्शन असतं, ही एक महत्वाची गोष्ट आहे, इथे लक्ष द्यावे व्यवस्थित. डोमेन स्ट्रक्चरमध्ये किंवा एका डोमेनमध्ये काय असतं, एका डोमेनमध्ये असणारे सगळे ऍटोमिक मॅग्नेट किंवा ऍटोमिक डायपोल सेम डायरेक्शन राहतात. हे कशामुळे राहतात, तर इथं एक टर्म आहे बघा, एक्सचेंज कपलिंग नावाची टर्म आहे. एक्सचेंज कपलिंगमुळं ऍटम एकमेकाला काय होतात, एका पर्टिक्युलर डायरेक्शन धरून राहतात, त्यालाच एक्सचेंज कपलिंग असं म्हणायचं. एक्सचेंज कपलिंग इज द कपलिंग ऑर द फोर्स. एक्सचेंज कपलिंग इज द कपलिंग ऑर द फोर्स ड्यू टू विच ऍटोमिक डायपोल्स अलाइन इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके, ते फ्लिप होऊ शकत नाहीत, रोटेट होऊ शकत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दोन आपण मॅग्नेट घेतले आणि ते दोन मॅग्नेट एकमेकाला पॅरलल ठेवले, एकमेकांच्या जवळ ठेवले, तर ते काय करतात, एकमेकाला पर्टिक्युलर डायरेक्शन धरून ठेवायचा प्रयत्न करतात, दुसऱ्या मॅग्नेटला रोटेट होऊ देत नाही. यालाच काय म्हटलं जातं, एक्सचेंज कपलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे एक्सचेंज कपलिंग प्रोड्यूस होण्यासाठी दोन डायपोल पाहिजेत आणि ते एका सर्टन डिस्टन्सच्या आत असले पाहिजेत. एका सर्टन डिस्टन्सच्या आत दोन ऍटोमिक डायपोल किंवा दोन मॅग्नेट असतील तर ते एकमेकाला फिरू देत नाहीत, एका पर्टिक्युलर डायरेक्शनच राहण्याचा प्रयत्न करतात. किंवा त्याच्यामध्ये एक डायपोल फिरा लागला की दुसरा डायपोल पण काय होतो, त्याला तिथं फिरायला लागतो. याला एक्सचेंज कपलिंग असं म्हटलं जातं. तर हे जे एक्सचेंज कपलिंग, म्हणजे थोडक्यात डोमेन स्ट्रक्चरचं मेन रिझन काय लक्षात घ्या, डोमेन कशामुळे तयार होतात, तर एक्सचेंज कपलिंग नावाची जी टर्म आहे त्याच्यामुळे क्रिएट होतात. ठीक आहे, तर टेम्परेचर वाढल्यावर थर्मल व्हायब्रेशन्स वाढतात. थर्मल व्हायब्रेशन वाढले की काय होणार आहे, ते एक्सचेंज कपलिंग दोन ऍटम मधलं जे आहे, कारण दोन्ही ऍटम व्हायब्रेट व्हायला लागल्यानंतर त्यांच्यामधलं एक्सचेंज कपलिंग, की ज्याच्यामुळे ते एकमेकाला धरून राहतात, ते एक्सचेंज कपलिंग काय होतं, वीक पडायला चालू होतं. आणि एका सर्टन टेम्परेचरच्या वर गेल्यानंतर काय होतं, ते व्हायब्रेशन एवढे वाढतात की एक्सचेंज कपलिंग काय होतं, पूर्णपणे डिस्ट्रॉय होतं. As temperature increases, thermal vibration increases, due to which exchange coupling between atomic dipole weakens. Exchange coupling between atomic dipole weakens and domain structure starts distorting. सेकंड पॉइंट लक्षात आला का बघा, वन्स अगेन बघा. फर्स्ट पॉइंट काय आहे, ऍट रूम टेम्परेचर डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, थर्मल व्हायब्रेशन इन्क्रीजेस, ड्यू टू विच एक्सचेंज कपलिंग बिटवीन ऍटोमिक डायपोल्स वीकन्स अँड डोमेन स्ट्रक्चर स्टार्ट्स डिस्टॉर्टिंग. फेन temperature increases above certain limit, when temperature increases above certain limit, domain structure is completely destroyed. domain structure jay ite kay honar ahe, completely destroy honar ahe. When temperature increases above certain limit, domain structure is completely destroyed and all atomic dipoles
ऍटोमिक डायपोल म्हणजे ऍटम मध्ये असणारे मॅग्नेट. ऍटोमिक डायपोल्स आर रँडमली ओरिएंटेड. ओके बघा, व्हेन टेम्परेचर इंक्रीजेस अबव सर्टन लिमिट डोमेन स्ट्रक्चर इज कम्प्लीटली डिस्ट्रॉइड अँड ऑल ऍटोमिक डायपोल्स आर रँडमली ओरिएंटेड. ओके, दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्युरी टेम्परेचर. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्युरी टेम्परेचर. ओके, दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्युरी टेम्परेचर. म्हणजे अबव क्युरी टेम्परेचर काय होतं? अबव क्युरी टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक मटेरियल is converted into paramagnetic. Material. Okay. Ferromagnetic material is called as ferromagnetic material is converted into paramagnetic material. लक्षात आलं का बघा? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हटलं तर तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये हे फोर पॉइंट लिहिता आले पाहिजेत. ऍट रूम टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट करतं. टेम्परेचर वाढल्यानंतर थर्मल व्हायब्रेशन वाढतात आणि त्याच्यामुळे काय होणार, एक्सचेंज कपलिंग वीक व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे डोमेन स्ट्रक्चर काय होतं, डिस्टर्ब व्हायला चालू होतं. टेम्परेचर फर्दर वाढवलं तर एका सर्टन टेम्परेचरच्या वर काय होतं, डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतात. सगळे ऍटोमिक डायपोल्स काय होतात, रँडमली ओरिएंट होतात. ओके, आणि हे जे टेम्परेचर आहे त्याला आपण क्युरी टेम्परेचर असं म्हणतो. आणि अबव क्युरी टेम्परेचर काय होतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होतं. आणि याच्यानंतर एक महत्वाचा लॉ आहे, विच इज कॉल्ड एज क्युरी वेस लॉ. क्युरी वेस लॉ. तर हा क्युरी वेस लॉ काय बघा, म्हणजे लास्ट टाइम आपण क्युरीज लॉ बघितलेला होता. तर क्युरी हा क्युरीचा लॉ कुणाशी रिलेटेड आहे हे नेहमी लक्षात ठेवा. क्युरीज लॉ जो आहे इट इज रिलेटेड टू द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. क्युरीज लॉ इज रिलेटेड टू द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि क्युरी वेस लॉ इज रिलेटेड टू द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ही अगोदर मेन गोष्ट लक्षात ठेवा. लास्ट टाइम आपण क्युरीज लॉ बघितलेला होता आणि क्युरीज लॉ कशामध्ये बघितलेला होता, पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये बघितलेला होता. आता आपण बघतोय क्युरी वेस लॉ. वेस या सायंटिस्टने काय केलेलं आहे, तर डोमेन थेरी मांडलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे. बरोबर आहे ना? वेस या सायंटिस्टने डोमेन थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि क्युरीने मोस्टली स्टडी कशाचा केलेला आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा. तर पॅरा आणि फेरोचं कॉम्बिनेशन करून इथं काय केलेलं आहे, क्युरी वेस लॉ काय केलेला आहे, तयार केलेला आहे. तर क्युरी वेस लॉ काय बघा, दी ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दी ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दी ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज inversely proportional to temperature. Inversely proportional to temperature above Curie temperature.
ओके इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर. टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर म्हणजे काय, टी मायनस टी सी. म्हणजे आपण ससेप्टिबिलिटीला सिम्बॉल काय वापरतो, काय ससेप्टिबिलिटी म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर ससेप्टिबिलिटी जी आहे अकॉर्डिंग टू क्युरी बेस लॉ काय, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी, फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर. म्हणजे काय येणार, टी मायनस टी सी येणार. टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर म्हणजे टी मायनस टी सी. टी सी म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी क्युरी टेम्परेचर असणार आहे. आणि टी म्हणजे काय, द टेम्परेचर ऑफ दॅट फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, म्हणजे ससेप्टिबिलिटी इनवर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर कधी असणार, थोडक्यात अबव क्युरी टेम्परेचर ओनली. म्हणजे याचा जर ग्राफ काढायचा झाला तर ग्राफ असा येणार बघा, ग्राफ विल बी लाईक दिस. On y-axis there is a susceptibility of ferromagnetic material. On x-axis there is a temperature. आता हे कुठलं टेम्परेचर आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे कुठलं केल्विन मध्ये असणारं टेम्परेचर. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आता अप टू क्युरी टेम्परेचर तिथं डोमेन स्ट्रक्चर असतं, डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होत नाही. ओके, म्हणजे जवळपास इथं जो इनिशियल ग्राफ येणार ना, तो स्ट्रेट लाईन येणार. अप टू क्युरी टेम्परेचर सपोज दिस इज क्युरी टेम्परेचर टी सी. अप टू क्युरी टेम्परेचर काय होतं, ससेप्टिबिलिटी जवळपास कॉन्स्टंटच असते. ससेप्टिबिलिटी इज कॉन्स्टंट, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की अप टू क्युरी टेम्परेचर, अप टू टी सी, ससेप्टिबिलिटी डज नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर. ही काय एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. म्हणजे टीसी जोपर्यंत, टीसीला जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत काय होणार आहे, ससेप्टिबिलिटी कॉन्स्टंटच असणार आहे. आणि टीसीच्या वर गेल्यानंतर काय होणार आहे, डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं. आणि तिथून पुढे मात्र काय होणार आहे, जसं टेम्परेचर वाढेल तसं ससेप्टिबिलिटी काय होते, कमी 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 होत जाते. ओके, ससेप्टिबिलिटी कंटिन्युअसली कमी होत जाते तिथून पुढे. So graph is like this. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, ससेप्टिबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू काय असतं, फक्त टेम्परेचर नव्हे, टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर, टी मायनस टी सी. म्हणजे इनवर्सली प्रपोर्शनल रिलेशन कुठे येतं, टीसीच्या वर येतं. टीसीच्या आतमध्ये काय असणार आहे, समजा बिलो क्युरी टेम्परेचर विचारलं, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर, बिलो क्युरी टेम्परेचर, तर ससेप्टिबिलिटी इज इनडिपेंडंट. आन्सर काय येणार आहे, ससेप्टिबिलिटी इज इनडिपेंड ऑफ द टेम्परेचर बिलो क्युरी टेम्परेचर. अँड अबव क्युरी टेम्परेचर काय होतं, ससेप्टिबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे क्युरीच्या वर, क्युरी टेम्परेचरच्या वर टेम्परेचर वाढत गेल्यानंतर ससेप्टिबिलिटी काय होते, कमी 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 होत जाते. क्युरी टेम्परेचरच्या व्हॅल्यूज काय आहेत बघा, क्युरी टेम्परेचर. ओके, आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस लिमिटेड आहेत. कुठले कुठले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत, फर्स्ट इज आयर्न. तर आयर्नचं क्युरी टेम्परेचर आहे 1043 केल्विन. सेकंड इज कोबाल्ट. कोबाल्टचं क्युरी टेम्परेचर आहे, इट इज 1394 केल्विन. आफ्टर दॅट निकेल.
आता ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करून ठेवाव्या लागतील, एखाद्या वेळी एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो की क्युरी टेम्परेचर ऑफ आयर्न, कोबाल्ट किंवा निकेल किती असणार आहे. निकेल इज 631 केल्विन. गॅडोलिनियम, गॅडोलिनियम हे देखील एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि त्याचं आहे 317 केल्विन. गॅडोलिनियम जे आयर्न, निकेल, कोबाल्ट, गॅडोलिनियम, आणखी एक मटेरियल कुठला आहे, डायस्प्रोसियम, बरोबर आहे ना. पण डायस्प्रोसियमची व्हॅल्यू याच्यामध्ये काय दिलेली नाहीये, त्याच्यामुळे ती मी काय लिहित नाही. आणि Fe2O3 म्हणजे हे आयर्नचं ओवर आहे, तर त्याला देखील क्युरी टेम्परेचर असतं आणि त्याचं क्युरी टेम्परेचर आहे 893 केल्विन. आयर्न ओवर आहे Fe2O3. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ क्युरी टेम्परेचर फॉर द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर आज आपण काय बघितलेलं आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फेरोमॅग्नेटिक मटेरियल बघितलेलं आहे. पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करतो, ऍट रूम टेम्परेचर डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस थर्मल व्हायब्रेशन इन्क्रीजेस अँड ड्यू टू दिस थर्मल व्हायब्रेशन एक्सचेंज कपलिंग बिटवीन ऍटोमिक डायपोल वीकन्स अँड देअर फोर डोमेन स्ट्रक्चर स्टार्ट्स डिस्टॉर्टिंग. When temperature increases above certain limit, काय होणार आहे, डोमेन स्ट्रक्चर कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतं अँड ऑल ऍटोमिक डायपोल्स आर रँडमली ओरिएंटेड. ओके, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज क्युरी टेम्परेचर. सो अबव क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज कन्वर्टेड इन टू दी पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघितला क्युरी वेस लॉ. तर क्युरी वेस लॉ काय आहे, द ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अबव क्युरी टेम्परेचर. सो काय इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू 1/(1-TC). ओके, किंवा इथं असं लिहू शकतो काय इज इक्वल टू, डायरेक्टली प्रपोर्शनल साइन काढायचं असेल तर काय इज इक्वल टू C/(t-tc). आणि याला सी ला काय म्हटलं जातं, सी इज कॉल्ड एज क्युरीज कॉन्स्टंट. क्युरीज कॉन्स्टंट. तर याच्यामध्ये एक महत्वाची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, ती डेफिनेशन कुठली आहे, व्हॉट डू यू मीन बाय द क्युरीज टेम्परेचर. तर टेम्परेचर ऍट विच डोमेन स्ट्रक्चर ऑफ द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज कम्प्लिटली डिस्ट्रॉइड इज कॉल्ड एज क्युरीज टेम्परेचर. अबव क्युरी टेम्परेचर काय होतं, याच्यावर एमसीक्यू देखील आहे. अबव क्युरी टेम्परेचर काय होतं, तर अबव क्युरी टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज कन्वर्टेड इन टू दी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. ही इन्फॉर्मेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, क्युरी टेम्परेचर दी टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दी टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल